नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बातमी सुरुवातीला आपण पाहणार आहोत औरंगाबाद मधली गर्दी बघून राजकारण्यांना कोरोना प्रतिबंधक निर्बंध नसतात का असा प्रश्न पडतो. कारण एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचं वाढतं संकट घोंघावत असताना भाजप आमदारांच्या पुतणीच्या लग्नामध्ये तुफान गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर यापैकी काहीही या लग्नामध्ये काटेकोरपणे पाळलं गेलं नाही. कुचे यांच्या पुतणीच्या लग्नाला मोठी गर्दी झाल्याचं दृश्य पाहायला मिळालं. राज्य सरकारनं लग्न सोहळ्यांना घालून दिलेली नियमांची ऐशी तैशी झाल्याचंही दिसलं. ही गर्दी म्हणजे एक प्रकारे कोरोनाला आमंत्रण असल्यासारखंच वाटत होतं. आमदारांच्या घरातल्या लग्नामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन झालेलं दिसलं नाही. भव्य असा हा विवाह सोहळा होता. या विवाह सोहळ्यामध्ये तुफान गर्दी देखील झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे राज्यामध्ये ओमायक्रॉनचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आता काही निर्बंध लागू केलेले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत. मात्र हे नियम फक्त सर्वसामान्यांनाच लागू आहेत का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय कशा प्रकारे या लग्नासाठी तुफान गर्दी झालेली होती. कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली झाली अक्षरशः. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना, त्यांच्या घरातल्या लग्न सोहळ्यांना हे नियम लागू होत नाहीत का असा प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय. राज्यात एकीकडे ओमायक्रॉनचं संकट हळूहळू वाढतंय अशी स्थिती आहे, असं असताना खरं तर निर्बंधांचं आणखी कठोरपणे पालन होण्याची गरज असताना औरंगाबादमध्ये भाजपा आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीच्या लग्नामध्ये तुफान गर्दी झाल्याची दृश्य दिसली. राज्य सरकारनं लग्न सोहळ्यांना जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांची सुद्धा पायमल्ली झाल्याचं पाहायला मिळालं. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला होता. इथं उपस्थित असलेल्या लोकांपैकी बहुतांश लोकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. त्यामुळे या सगळ्या नियमांना धुडकावत हे असे मोठे लग्न सोहळे कारवाईला पात्र ठरत नाहीत का असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. याआधी देखील आपण पाहिलं अनेक मोठमोठे राजकीय कार्यक्रम, राजकीय व्यक्तींच्याशी संबंधित असलेले लग्न सोहळे, यामध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झाल्याचं सातत्यानं पाहायला मिळालेलं होतं. मोठमोठ्या सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून अनेक लोक गर्दी करून होते आणि त्या अनुषंगानं नियमांची पायमल्ली देखील झाल्याचं आपण पाहिलेलं होतं. मात्र मग कारवाई करताना फक्त सर्वसामान्यांवरच कारवाई होणार आणि राजकीय व्यक्ती किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी जर या नियमांचं उल्लंघन केलं तर मग त्यांच्यावर कारवाई होणार नाही का असे प्रश्न देखील आता उपस्थित केले जात आहेत. कोरोनाचा धोका, ओमायक्रॉनचा धोका हा वाढत असताना अशा प्रकारे लग्न सोहळ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी जमवणं, त्यात कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करणं हे कोणत्या नियमांमध्ये बसतं असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, राजकीय व्यक्तींना हे नियम लागू पडत नाहीत का असाही प्रश्न आता विचारला जातोय. आणि याच संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. अमित मोडक आपल्या सोबत आहेत सध्या. अमित,
आमदारांच्या घरातल्या लग्नात कोरोनाला आमंत्रण देणारी ही दृश्य सध्या आहेत की काय असं वाटावं अशी स्थिती आहे, कारण तुफान गर्दी आहे, कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होत आहे, मग सर्वसामान्यांवरच कारवाई का? राजकीय व्यक्तींनी जर या नियमांचं उल्लंघन केलं तर मग त्यांच्यावर कारवाई का नाही, असा प्रश्न देखील उपस्थित होतोय. बिलकुल अजिंक्य, आपले औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम यांनी ही सकाळी पाठवलेली बातमी आणि जे काही आपण दृश्यामध्ये बघू शकतो, एक प्रकारे जी काही नवीन नियमावली काढली त्याचा प्रत्यक्ष नियमभंग होताना आपण इथे बघतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे आमदार स्वतः आमदार या लग्नामध्ये उपस्थित होते. मला वाटतं हे एक प्रकारे धक्कादायक गोष्ट आहे की एकीकडे तुम्ही सामान्य लोकांवर मोठमोठे दंड आकारता आणि त्यांच्याकडनं शिस्त पालनाची अपेक्षा करता, आणि त्याच वेळेस लोकप्रतिनिधी मात्र सर्रास नियमाचं उल्लंघन करताना दिसत आहेत. बिल्कुल अमित, तसंच आमच्या सोबत राहा. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम देखील आहेत, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया. सिद्धार्थ, आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीच्या लग्नातली ही गर्दीची दृश्य पाहून सर्वसामान्यांसाठीच फक्त कोरोना प्रतिबंधक नियम आहेत का, निर्बंध फक्त सर्वसामान्यांनीच पाळायचे का, राजकीय नेते किंवा इतर महत्त्वाच्या व्यक्ती त्यांचे होणारे समारंभ सोहळे इतकी होणारी गर्दी या सगळ्यांवर कोणत्याही प्रकारचा अंकुश नाही का, दंड फक्त सर्वसामान्यांनीच भरायचा का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सिद्धार्थ. अजिंक्य बरोबर आहे, तू आणि अमित सरांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे की जे काही नियमावली येते ती फक्त सामान्य लोकांवरच लादली जाते का, कारण की अशा पद्धतीचे जे निर्बंध असतील तर ते राजकीय लोक असतील, मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्यांच्या लोकांपर्यंत सगळ्यांना नियम लागू असतात. मग राजकीय लोकांना सूट का? औरंगाबादमध्ये साधारणपणे लाखो रुपयाचा दंड वसूल केला गेला. ज्यांना मास्क घातला नाही त्यांना अडून दंड लावला जातो, ज्यांनी लस घेतली नाही त्यांना रेशन दिले जात नाही, त्यांना पेट्रोल डिझेल दिलं जात नाही, त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिल्याची मुभा नाही. मग आता या लग्नामध्ये आपण बघतो, जे आपण नारायण कुचे भाजपचे आमदार आहेत त्या लग्नामध्ये कुणीतरी मास्क घातलेला दिसतो का आपल्याला? किंवा जी काही शासनाने नियमावली लावून दिली, उद्धव ठाकरेंनी जी काही नियमावली लावून दिली मुख्यमंत्र्यांनी, ती आज लावलेली. मात्र औरंगाबादमध्ये ही नियमावली गेल्या अनेक दिवसांपासून आहे, कारण औरंगाबादमध्ये लसीकरण फार मागं पडलं होतं त्यामुळे अनेक निर्बंध लावण्यात आलेले आहेत. मग ह्या निर्बंधांना हे नारायण कुचे असतील किंवा फक्त भाजपचे आमदार नारायण कुचेच असं भाग नाही, अनेक सगळ्याच राजकीय पक्षांच्या लोकांचे कार्यक्रम होतात, त्यांच्या नातेवाईकाचे लग्न होतात, त्या ठिकाणी संपूर्णपणे सर्रासपणे नियम पायदळी तुडवले जातात. त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन, पोलीस, आरोग्य विभाग जायला धजावत नाहीत. आता आमदार नारायण कुचे यांच्या पुतणीचं लग्न झालं रात्री, या लग्नाला माजी विधानसभा अध्यक्ष जे आहेत त्या ठिकाणी हरिभाऊ बागडे आहेत, भाजपचे आमदार अतुल सावे आहेत आणि इतर सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी आहेत. स्टेजवर आपण बघू शकतो, नवरा नवरींना पण धोका होता, कारण नवरा नवरींना शुभेच्छा देण्यासाठी हजारो लोक त्या ठिकाणी गेले, त्यांनी मास्क घातलेले नाही, त्यांना भेटायला गेलेले लोक मास्क घालायला तयार नाही. मग जिल्हा प्रशासन आता त्या ठिकाणी जाऊन पावत्या फाडणार आहे का? 500 रुपयाचा दंड प्रत्येकी लावणार आहे का? नारायण राणे यांच्यावर नारायण कुचे यांच्यावर गुन्हा दाखल होईल का? हे सगळे प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, कारण ज्यावेळेस नियमावली येते ती फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहे का? हा प्रश्न जो सवाल करतोय सामान्य नागरिक तो अत्यंत योग्य आहे, कारण कुठल्याच राजकीय सभेवर आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, मग सर्वसामान्यांवर का? एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोक होते, 1000 ते 2000 लोक त्या ठिकाणी येऊन गेले, त्या ठिकाणी डोळेझाक केली जाते. मात्र सामान्य 10-15 लोकांची लग्नाची जर वरात निघाली असेल ते पूर्ण वराड आणि वरात उचलून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जायला जातं, त्यांना मानसिक त्रास दिला जातो, मग त्यांच्यासाठी नियम, यांच्यासाठी नियम, हा भेदभाव हा जास्त दिवस चालणार नाही. सामान्य नागरिकांच्या मनात असंतोष निर्माण होतोय, सरकार जे निर्बंध लावतंय ते राजकारण्यांनी लावले पाहिजे अशा पद्धतीचा त्यांचं आता म्हणणं आहे. त्यामुळे प्रशासनाने या लग्नावर सुद्धा गुन्हे दाखल करायला पाहिजे, आयोजक असू देत किंवा ज्यांची नियमाची पायमल्ली झाली त्याचा भूर्दंड आता या लग्नातल्या आयोजक असतील किंवा येणाऱ्या मोठ्या नेत्यांना लागला गेला पाहिजे. कारवाई झालीच पाहिजे, तरच सर्वसामान्यांना सुद्धा वाटेल की फक्त नियम सर्वसामान्यांसाठीच नाही तर सगळ्यांसाठी आहेत. आम्ही ज्या वेळेला आमदार नारायण कुचे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.